गजानन महाराजांचे फोटोला हार घालते वाकून, रवीजींचं नाव घेते आपले सगळ्यांचा मान राखून. यांचं स्वागत. माननीय श्री अजय कुमारजी मोरया उपाध्यक्ष. काय सांगणार, पतंग महोत्सव साजरा केला. संक्रांतीच्या शुभपर्वावर नवीन वर्षामध्ये आपण संदेश देतो आणि पतंग उत्सव आम्ही युवासेन पक्षातर्फे दरवर्षी साजरा करतो. आपल्याला माहीत आहे की जेव्हा फोन नव्हते, तारची व्यवस्था नव्हती, मोबाईल नव्हते, तेव्हा पतंगच्या माध्यमातून राजा महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक संदेश हा पतंगच्या माध्यमातून जात होता. आणि आज मी या पतंग महोत्सवाच्या माध्यमातून मातोश्रीवर बसले उद्धव ठाकरेंना पतंगच्या माध्यमातून संदेश देत आहे की या पतंगच्या माध्यमातून तरी आपण मातोश्रीवर बसून किमान आता तरी हनुमान चालीसा वाचावी. जी परिस्थिती तुमची झालेली आहे, त्या हनुमानजीचा विरोध करून आणि श्रीराम भगवंताचा जो तुम्ही विरोध केला, त्यामुळं आज तुमच्या मातोश्रीवर अशा प्रकारची निराशा, तुमच्या पायाखालची वाळू, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये अहंकार होता तो संपवण्याचं काम सच्च्या शिवसैनिकांना केलेलं आहे. म्हणून मला पतंग महोत्सवाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना संदेश द्यायचा आहे. पतंग महोत्सव संपन्न झाला काय सांगा. मला असं वाटतं संपन्न झालं म्हणजे हे आनंदाची पतंग असते आणि दरवर्षी आम्ही याच ठिकाणी येऊन पतंग महोत्सव सगळे जोडे बेलपुराचे लहान लहान मुलं असतात, शाळेची मुलं असतात, त्यांच्यासोबत आम्ही पतंगोत्सव साजरा करतो आणि खूप आनंद येते. कारण या मुलांच्या चेहऱ्यावर जर आपण स्माईल पाहिली तर अनएक्सपेक्टेडली जे स्माईल आहे, जे खुशी आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कारण लोकप्रतिनिधी एवढे ग्राउंडवर येऊन त्यांच्यासोबत कधी मिसळत नाही. तर मग आम्ही कधी आमच्या जीवनात पाहिलं नाही की लोकप्रतिनिधी कधी या पद्धतीने येऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा करते. तर म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्यासोबत हे आनंद साजरा करत असतो. एखादा राजकीय उखाणा बाबी. राजकीय उखाणा मी तशीच तर जास्त राजकीय नाही आहे बाबा, राजकीय क्षेत्रामध्ये आहे लोकांसाठी काम करण्यासाठी. पण राजकीय उखाणा म्हटलं तर खूप कठीण आहे माझ्यासाठी. मी फक्त काम करणारी आहे, मला कामामध्ये जास्त रुची आहे. तरी एखादा उखाणा. तरी एखादा उखाणा. रे देवा, गजानन महाराजांचे फोटोला हार घालते वाकून, रवीजींचं नाव घेते आपले सगळ्यांचं मान राखून.